धुळ्यातून महत्त्वाची बातमी येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी 16 तलवारी, 6 पिस्तुले, वाहनांसह विदेशी दारू, गुंगीच्या औषधाच्या शेकडो बाटल्या जप्त केल्या आहेत. जिल्हाभरात नाकाबंदी दरम्यान लाखोंचा माल जप्त करण्यात आला असून विविध आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांची चौफेर मोहीम सुरूच राहणार असून गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.